दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आठवली संघाचे 12वे खेळाडू आहेत नबी वाडी याचे इथे उपस्थित आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर स्ट्राइक एंडला आपण सुनीलला पाहतोय नौसेकला विकास सोमा गोलंदाजी मार्क वरती येतोय 18 चेंडूचा खेळ. तर याच्या आधी आपण किरण सरांचा आवाज ऐकला इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे तिथे क्षेत्रक्षक असेल त्याला बीट करून की जेल सोडलाय तर दोन धावा कंप्लीट केल्यात एक धाव सॉरी पुन्हा एकदा ते मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सोमनाथ गोलंदाजी मार्क वरती स्वीप फटका खेळलाय सक्सेसफुल ठरेल का आणि चेंडू जाईल धावा किती मिळतील पंचाचा इशारा माझ्यापर्यंत येतोय दोनच धावा या फटक्यावरती फटका चांगला होता सरळ बॅटिनी धावा येतात तर हा फटका खेळायची काय गरज आहे. हॅलो 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 माइक चेक तर सोमनाथ मागे दे तर सोमनाथ पाहायला मिळतोय तर सोमनाथ येतोय स्ट्राइक एंडला आपण सुनीलला पाहतो नॉन स्ट्राइक एंडला विकास आहे तर गोलंदाजी स्ट्राइकला विकास तर नॉन स्ट्राइकला आपण सुनील तर गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ आतापर्यंत चेंडू झाले मैदानावरती कुठेतरी अडथळा येतोय गोलंदाजी मध्ये चार धावा धावफलकावरती चेंडू आले आतापर्यंत तीन पुन्हा एकदा गोलंदाज वाईट चेंडू पंचाचा इशारा माझ्यापर्यंत पोहोचलाय त्या चेंडू वाईट असेल धावसंख्या पाहायला गेली तर 5 आणि स्कोर बोर्ड 5 धावा धावफलकावरती एकही गडी गमावला नाहीये गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोमनाथला आपण पाहतोय स्ट्राइक एंडला विकास नॉन स्ट्राइकला सुनील गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा पाचवा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू डप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय पंचाचा इशारा लेग बाय ही धाव असेल आणि बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल धावसंख्या पाहायला गेले 6 आणि स्कोर बोर्ड 6 धावा आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला धावसंख्या पाहायला गेली तर 6-6 घरामध्ये पहिले षटक मार्गस्थ आहे हाणेमारीच्या षटकामध्ये कुठेतरी लो स्कोर पाहायला मिळतो 6 धावा हे षटक पाहायला गेलं तर या षटकामध्ये कितीतरी मोठा धावा आला पाहिजे स्कोर बोर्ड कुठेतरी मोठा आकडा पाहायला मिळेल तर धावसंख्या पाहायला गेली तर 6 घरामध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय पुन्हा एकदा सोमनाथ इथे फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो चांगला आहे गॅप शॉट सिलेक्शन चेंडू जातोय दोन्ही पायांच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरेख चौकार येतोय धावसंख्या पाहायला गेली तर 10 एन स्कोर बोर्ड 10 घरामध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्यात विकासच्या बॅट मधून येतोय एक सुंदर असा फटका 4 धावा पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय आपल्याला पाहायला मिळते एकदा कंप्लीट झाली आहे तर पहिले षटक समाप्त पहिल्या षटकानंतर धावसंख्या 11 आणि स्कोर बोर्ड अजूनही 12 खेळ बाकी आहे
इलेवन स्कोरवर 11 धावा फलकावरती। तर माननीय श्री शांताराम यमकर साहेब समालोचक तर यायचे व्यासपीठावरती, तुमचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। उलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, जेलची शक्यता असेल, इनी इथे उलटा जेल घेता येईल का, पण मात्र कुठेतरी चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय। तर दोन धावा कंप्लीट। पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू वाईट येतोय आपल्याला पाहायला मिळतोय, कुठेतरी चुकीचा चेंडू, वाईट चेंडू आतळलाय मैदानावरती। धावसंख्या पाहायला गेली तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। चेंडू आतापर्यंत मैदानावरती झाले तर 3 चेंडू मैदानावरती झालेत। इथे फटका देखील चांगला शेक्रेशन तिथे आहे, वा सुंदर असं शेक्रेशन त्याच्या माध्यमातून झालंय, फेकी लगेच केली, एकच धाव, खरंच कौतुक करेल। सोळा धावा धाव फलकावरती। इथे फटका चांगला आहे, सेक्टर शक्ती इथे असेल आणि त्याला बीट करून सोमा तिथे उपस्थित होता। एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल, दोन कंप्लीट आहे, तिसरीचा कॉल हसेल पण नाकारलाय, दोन धावा कंप्लीट। धावसंख्या पाहायला गेली तर 19 धावा। पुढे करण्याचा प्रयत्न होता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय, षटक समाप्त, दोन षटक समाप्त झाल्यानंतर धावफलक व्हायला गेले 19 घरामध्ये। अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, आटोली संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, आपण पाहिलं तब्बल 40 धावा कुठल्या पहिल्या मॅच मध्ये, आता दुसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज आहे। दुसऱ्या मॅच मध्ये झाले 2 षटकानंतर 19, अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे। तर 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत 12 चेंडूचा झालाय खेळ, अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। एक धाव ऍड होईल, धावसंख्या पाहायला गेलं 20 गणामध्ये धावसंख्या, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे।
इथे फटका तर चांगला आहे. धावा किती मिळतील पाहूया. एलिव्हेशन कुठेतरी चांगलं होतं, दोन धावा असतील. पंताचा इशारा माझ्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 22-22. तर हॉली अँड्रेस चेंडू आणायला जायचं आहे, विनंती असेल. कारण व्यासपीठावरती सनराज बोर्गे, अमर कदम समजा सामना एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे आमच्या रॉयल साठी खूप कष्टाचं काम करतात आपल्याला पाहायला मिळतात. हे दोघं ना आमची मॅच असली की सुंदर अशी कामगिरी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्येच आहे, जेलची संधी असेल की काय. आणि तीन क्षेत्ररक्षक चेंडूवरती होते, मात्र या धावा मिळतील पंच, या दोन धावा असतील. दोन धावा 24 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू झाले आतापर्यंत 3-24. तीन धावा बॉल झाले 3. पुन्हा एकदा पायावरती जाऊन चेंडू अडवला. आपल्याला पाहायला मिळतंय रनआउटची संधी होती, मात्र फेकी कुठेतरी लेट झाली. आणि त्यानंतर लेग बाईज एक धाव पंचांचा इशारा माझ्यापर्यंत पोहोचतोय. 25-25. इथे फटका तर चांगला आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. सोमनाथ सुंदर असा जेल घेतला आणि सुनीची खेळ समाप्त झाली. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते, वा कौतुक करेल शेवटच्या षटकामध्ये. सुंदर अशी फलंदाजी आहे आटोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आतापर्यंत झाले 5 आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहायला गेली 25. एक मोठा फटका आला तर सामना पाहायला नक्कीच मजा येईल. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप. नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये जायचं आहे. सिच्युएशन होतं तसं सजवायचं आहे आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 झालाय. अजून एक मोठा फटका जर आला तर मॅच पाहायला नक्की मजा येईल. पहिला इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन खेळलाय, मी म्हटलं होतं फटका येईल चांगला आणि इथे मात्र फलंदाज बाद. 25 झालाय पहिल्या इनिंगचा. इथे खेळ समाप्त होतोय आणि 25 आणि 26 लक्ष डेबल आहे. दुसऱ्या इनिंग साठी मात्र 26 करायचे आहेत.
चला जास्त वेग घेऊ नका, 25 केले 26 लक्ष्य ठेवलंय, तर चेंडू द्यायचे मैदानामध्ये. चला कुसरून संघ, तुम्ही रेडी राहायचं आहे. जो संघ जिंकेल तो तुमच्या सेमी फायनल साठी फाइट करेल. तर कुसरून संघ, तुम्ही जर यूट्यूब ला लाईव्ह पाहत असाल तर तुम्ही कुठे असेल तरी लगेच सज्ज राहायचंय. विनंती असेल कुसरून संघाला, जो संघ जिंकेल तो तुमच्या फाइट करेल. सचिन आणि विजय आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन म्हटलं तर सचिन तेंडुलकर आणि विजय म्हटलं तर मुरली विजयची आठवण आली आहे. तर दोन खेळाडू मैदानामध्ये उतरलेत आपल्याला पाहायला मिळतंय. आज रामेश त्रिपाठीचा देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाटतं. तर स्ट्राईक इनला सचिन, तर नॉन साईडला विजय, गोलंदाजी मार्क वरती सचिन. 26 बाटला करणार आपण, मॅच चालू करतोय मैदानावरती. पहिला चेंडू, फटका चांगला होता इथे आपल्याला पाहायला मिळाला. सेक्सेशन वा, सुंदर असं सेक्सेशन झालं, एकदा कम्प्लीट झाले. खरंच कौतुक करेल या क्षेत्ररक्षकेत. एका हाताने चेंडू लगेच आतमध्ये फेकला आणि लगेचच मात्र फेकी केली. वा, कौतुक करेल. तर संदीप बावळेकर यायचंय कुठे असेल तर व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. अफिल तर पंचांवरती केलाय पण निर्णय फेटाळलाय. आतापर्यंत दोन चेंडू निर्धाव हाताळले. धावसंख्या पाहायला गेली तर एकच्या घरामध्ये. अजून 25 करायचे आहेत. विजयला कुठेतरी शांत ठेवलंय गोलंदाज सचिनने. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज. फटका तर चांगला, एका हाताने खेळलाय. चेंडू जाईल आणि झेल घेतलाय. वा, सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर विशाल मैदानामध्ये जाताना. आता विशाल दाखवणार का आपली सुंदर अशी संघाचा कर्णधार आहे. तर विशाल दाखवणार का विजयाची मशाल मैदानावरती. आपण पाहूया संघाचा कर्णधार कॅप्टनशिप करणार का, आपल्या संघाला पुढच्या फेरमध्ये नेईल का आपल्याला पाहूया. इथे मात्र आपल्याला फटका बाय देखील चांगला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, तिथे शेक्रशेक असेल. त्याला बीट करून चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चुकीचं सेक्सेशन झालं होतं. धावसंख्या पाहायला गेलं तर कुसरू संघ पहा रेडी आहे सेमी फायनल साठी.
हुजूर जंगाला बघतो सांगायचं कॉल देण्याचं ते लगेच पहा 11 च्या 11 जण मात्र आमच्या व्यासपीठाच्या समोर होऊन जात आहेत. चला स्पीड अप करा, मॅचला खूप उशीर होतो मित्रांनो. चला वेळेचं बंधन आहे, प्लीज मॅचला थोडंसं स्पीड अप द्यायचं आहे. 3 रन झाले, 2 धावा झाल्यात. वा कौतुक करेल, पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र डबा पडल्यानंतर चेंडू जाधून निघून जाते. वा कौतुक करेल, अटेली संघ देखील हार मानत नाहीये. एक सुंदर असा संघ आहे पहा, खरच कौतुक करेल त्या संघाचं. सुंदर असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून एक निघून गेला. वा निर्धाव चेंडू हाताळलाय. इथे जेल सोडलाय. क्रिकेट मध्ये कॅच महत्वाचे, कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडली की मॅच सोडली पाहूया. आणि ही ते मात्र आता धाव संख्या पाहायला गेली तर 3 च्या 11 मध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही करायचे आहेत 22. अटवली संघ एक बलाढ्य संघ आहे. ठप्पा पडल्यानंतर चेंडू वाईट नाहीये, नाहीये वाईट, खरंच कौतुक करेल. सुंदर अशी कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. अजूनही 23 ची गरज. तर डिसिजन करवायचं आहे. फलंदाज बाद असेल. जो संघ जिंकेल तो संघ मात्र फाइट करेल कुसरू संघासोबत सेमी फायनल साठी. इथे मात्र चेंडू येतोय की काय, सोमनाथच्या बॅट मधून आलाय रॉयल चषक. अजून मॅच मैदानामध्ये चालू आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल अजून मॅच मैदानामध्ये चालू आहे. अजून थांबत नाहीये सोमनाथ. धावसंख्या पाहायला गेली तर 9 9 च्या 11 मध्ये सहा मध्ये 17 करायचे आहेत. 6 मध्ये 17 होतात का आपण मैदानावरती पाहायचंय. आतापासूनच क्रिकेटची एवढी आवड लागली आहे की ती. अजून एक विशालच्या बॅट मधून येतोय की काय आणि फलंदाज बाद होतोय. विशालची खेळी समाप्त झाली. इथे मात्र कंगाचा कर्णधार बॅक टू पवीलियन. फटका चांगला होता, फटक्यामध्ये दम होता, मात्र
फलंदाज बाद होतोय. विशाल चिखे समाप्त. आता मात्र पाच मध्ये करायचे 17. सोमनाथ वरती लक्ष असेल. सोमनाथला मॅच करायचे. सात मध्ये पाच मध्ये 17 होत आहेत का आपण पाहूया मैदानामध्ये. जो संघ जिंकेल तो फाइट करेल कुसरून संघासोबत. इथे मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वा सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र चार मध्ये 16 करायचे. चार मध्ये तीन मोठे फटके मारायचे. हा सामना जिंकायचा. तीन षटकार ठोकायचे हा सामना जिंकण्यासाठी. समीकरण असं पाहायला गेलं तर गोलंदाज गोलंदाजी करत असताना मैदानावरती विकास. वा 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 इथे सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. आता मात्र करायचे आहेत तीन चेंडू 16 ची गरज. जो संघ जिंकेल तो कुसरू संघ सब फाइट करणार आहे. तर तीन मध्ये करायचे 16 ची गरज आहे. तीन मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र हाफ ट्रॅकर टाकायचा प्रयत्न होता. व्हाईट चेंडू तर जास्त वेळ घ्यायचे नाहीये. तीन चेंडू लगेच हाताळायचे. विकेट आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच जायचंय. विनंती आहे कुसरू संघ यायचंय. कॅप्टन अर्जुन आपल्याला पाहायला मिळते. कुसरू संघाला फक्त कॉल सांगणं एक आपल्याला पाहायला मिळतं. कॉल दिला की कुसरू संघ लगेच तयार राहतोय. आता मात्र एक चेंडू करायचे आहे तर 16. चला एक चेंडू लगेच हाताळायचा आहे. व्हाईट चेंडू जास्त टाइमपास. तर सामना फिनिश झालाय. आठवली संघ जिंकलाय आणि आता क्वार्टर फायनल साठी फाइट करेल
कुसरून संघासोबत आपल्याला पाहायला मिळेल. आठवली संघ टॉस साठी यायचे दोन्ही संघाने. मॅन ऑफ द मॅच या मॅच चा असेल विकास यायचा आहे.